नमस्कार मी मनोज पोत्राजी माझ्या चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे बघूया आजच्या विशेष घडामोडी कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहे त्यामुळे शासकीय आयटीआय येथे तासिका तत्वावर निर्देशक म्हणून काम करणारे शिक्षक शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देत आहे पण असे असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यांची कोरोना काळातील सेवा लक्षात घेऊन आणि सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांच्या वेतनात कपात न करता त्यांचे तीन महिन्याचे वेतन अदा करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांना निवेदनातून केली आहे राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध म्हणून महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खासगी शाळा महाविद्यालय तसंच संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत राज्यातील चारशे सतरा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सुमारे तीन हजार तासिका निर्देशक व्यवसाय प्रशिक्षण देण्याचे काम करीत असून कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये तासिका निर्देशकांनी आयटीआय मध्ये येऊ नये असे प्राचार्यांमार्फत सांगण्यात आले मात्र राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आय टी आय विद्यार्थ्यांना घर बसल्या प्राध्यापकांनी रोज दोन तास ऑनलाईन व्याख्याने देऊन आणि परीक्षा घ्याव्यात अशा सूचना व्यवसाय प्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत या सूचनांचे पालन करीत महाराष्ट्रातील चारशे सतरा आय टी आयमधील सुमारे तीन हजार तासिका निर्देशक ऑनलाइन प्रशिक्षणाचे काम करीत आहेत असे असतानाही या कर्मचाऱ्यांच्या वेतनात मात्र कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परिणामी महाराष्ट्रातील बहुतांश आय टी आयमधील तासिका निर्देशकांचे मानधन अद्यापही मिळालेले नाही संचारबंदीपूर्वी काळातील वेतनही या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले नाही या लॉकडाऊन मुळे घरीच असल्याने शिक्षकांवर आणि त्यांच्या कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट आले आहे त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहत राज्यभरातील या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात न करता या कर्मचाऱ्यांचे स्थगित वेतन सुद्धा अदा करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी कौशल्य विकास मंत्री यांना ईमेलद्वारे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे अशाच काही विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चंद्रपूरला सबस्क्राईब करा भेटूया पुढील बातमीपत्रात